देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI चे उपकेंद्र 90च्या दशकांमध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील ऊसाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे मंजूर झालं होतं. त्यासाठी 150 एकर जमीन देखील संपादित करण्यात आली होती, मात्र ते अद्याप सुरू केलं नाही. हे उपकेंद्र तात्काळ चालू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात तहसीलदार यांना देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मंजूर असलेले हे केंद्र जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे त्यांच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी जालना जिल्ह्यातील पाथरवाला या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न करीत असून त्याला औरंगाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जिल्हा प्रशासनानं तालुक्यातील पखोरा येथील कृषी विभागाच्या ताब्यातील तालुका बीज गणन केंद्राची 150 एकर जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित केली होती, परंतु मागील काळात तालुक्यासह राज्यात झालेल्या राजकीय बदलामुळे महसूल कडून VSI कडे ही जमीन सोपवण्याच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष झालं आहे आणि ती जमीन तशीच महसूल कडे पडून आहे. VSI च्या उपकेंद्रासाठी गंगापूर तालुक्याची निवड करताना गोदाकाठच्या परिसरातील मुबलक ऊसाचा पट्टा सुरू असलेले साखर कारखाने औरंगाबादसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे येथील ऊस उत्पादक आणि उद्योजकांसाठी मध्यवर्ती ठिकाण आदी बाबींचा विचार करण्यात येऊन गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे संपादित केलेल्या जागेवरच उपकेंद्र करण्यात यावे, अन्यथा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन भाऊसाहेब शेळके यांनी ऊस उत्पादक कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.